नमस्कार, मी रूपा सोळसे जामकर स्वागत करते तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत रसमलाई मोदक। आपण प्रसादासाठी बाहेरून पेढ्यांचे मोदक घेऊन येतो, तर त्यापेक्षा जर आपण असं घरच्या घरी पनीरचे मोदक बनवले आणि ते सुद्धा रसमलाई फ्लेवरचे, तर किती छान ना। आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे मोदक तयार होतात। खूप जास्त वेळ लागत नाही आणि कोणतीही झंझट नाही। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे मोदक तयार होतात। त्यासाठी आपण 1/2 किलो पनीर घेतलेले आहे। नंतर इथे मी 1/2 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। नंतर आपण साखर घेणार आहे, 5 ते 6 चमचे आपण साखर घेतलेली आहे आणि त्यातच वेलची घालून घेतलेली आहे 2। नंतर इथे आपण केसर आपल्याला भिजत घातलेले 10-15 काड्या दुधामध्ये भिजत घातलेले आहेत। थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप। नंतर इथे मी 2 ते 3 चमचे क्रश वापरलेले आहे आणि पिवळा रंग आपल्याला वापरायचा आहे। तर आधी आपण पनीर आहे ते मिक्सरमधनं असे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। तर मिक्सरमध्ये बारीक करताना हे असं क्रश करून घालायचं, हातावर कुस्करून घातलं का ते छान बारीक होतं। आणि पनीर वापरताना आपल्याला डेअरीमधलं पनीर वापरायचं आहे, जे आपण पॅकेट आणतो ते नाही वापरायचं। कारण जर पॅकेट वापरलं ना तर त्याला चांगलं बाइंडिंग होणार नाही, म्हणजे आपल्याला कडक पनीर पाहिजे, भुरभुरीत पनीर नाही पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण पनीर आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये कुस्करून घ्यायचं आणि छान मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं। तर मिक्सरमधनं बारीक करून घेतलं, हे बघा असं बारीक झालेलं पाहिजे, त्याचा गोळा झाला पाहिजे। आता आपण हे पनीर पॅनमध्ये काढून घेऊया। तर आपल्याला पॅन वापरताना शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करायचा आहे, म्हणजे जे आपलं मिश्रण आहे ते खाली चिटकणार नाही। तर आपण पनीर घालून घेतलं आहे, सोबतच लगेचच आपण मिल्क पावडर घालून घेणार आहे आणि साखरसुद्धा। सगळं आपल्याला हे एकत्र सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे आणि मग गॅस चालू करायचा। आणि गॅस गॅस चालू करून आपण हे अगदी मंद गॅसवर आपल्याला हे परतून परतून घ्यायचं आहे। तर आपल्या हे मिश्रण जे आहे हे पातळ पातळ होत जातं आणि मग नंतर त्याचा गोळा व्हायला सुरुवात होते। जसं जसं मिल्क पावडर आणि साखर हे वितळायला सुरुवात होते तसं तसं ते पातळ पातळ होत जातं मिश्रण आणि मग नंतर त्याचा गोळा होतो। तर आपण गणपतीसाठी आपल्या हाताने जर असे पनीरचे मोदक बनवले तर आपल्याला सुद्धा गणपती बाप्पाला आपल्या हाताने प्रसाद बनवल्याचा आनंद होतो। आणि अगदी 10-15 मिनिटांमध्ये हे मोदक बनतात। तर छान आपल्याला हे अगदी मंद गॅसवर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि अगदी साधी सोपी सुटसुटीत अशी ही रेसिपी आहे। हे बघा आता हे मिश्रण पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला दिसतच असेल की आपलं मिश्रण हे पातळ होत आहे। जर तुम्हाला असं वाटलं की थोडी साखर कमी आहे तर अजून तुम्ही तुमच्या आवडीनुसार 3-4 चमचे यात साखर वाढवू शकता। ते बघा मिश्रण पातळ झालेलं आहे। आता आपल्याला हे सतत ढवळून ढवळून घ्यायचं आहे। मिश्रण घट्ट घट्ट होत जातं आणि कढई सोडायला सुरुवात करतं। आपण ह्यात तूप वगैरे घालायचं नाहीये। तर आता हे पीठ जे मिश्रण आहे हे पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पातळ होत होत हे घट्ट व्हायला सुरुवात होते आणि हे हळूहळू कढई सोडायला सुरुवात करतं। आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हे छान परतून घ्यायचंय। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर तुम्हाला दिसत असेल की आता हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आणि त्याचा गोळा सुद्धा होतोय आणि कढई सुद्धा सोडायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने ढवळून ढवळून आपल्याला या मिश्रणाचा गोळा करून घ्यायचा आहे। बघा किती छान असा गोळा तयार झालेला आहे।
आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. बघा पूर्ण कढई सोडलेली आहे मिश्रणाने, इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे थंड करून घेऊया चांगलं. अगदी रूम टेम्परेचरवर आलं पाहिजे. अगदी थोडा वेळ लागतो, खूप जास्त वेळ लागत नाही हे थंड व्हायला. एक 5 मिनिटांमध्ये हे मिश्रण थंड होतं. आता आपलं मिश्रण थंड झालंय. आपण त्याच्यामध्ये जो आपण क्रश घेतलेला, 2 चमचे क्रश आहे. जर तुमच्याकडे क्रश नसेल तर तुम्ही वेलची पावडर घालू शकता, वेलची जायफळ पावडर, किंवा तुम्ही आपल्या रसमलाईचा इसेन्स घालू शकता 2-3 थेंब. पण मी इथे क्रशचा वापर केलेला आहे. आणि अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. नंतर हे केशराच्या काड्या ज्या आपण दुधामध्ये भिजत घातलेल्या त्यासुद्धा ह्यात घालून घेते. रसमलाई म्हटल्यावर केशर हे हवं आहे, किंवा तुम्ही नाही घातलं नसेल, तुमच्याकडे नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आणि 2-3 थेंब आपण इथे येल्लो कलर घालणार आहोत. आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मस्त. क्रश घातल्याने काय होतं की खूप छान असा स्वाद लागतो. अगदी आपली रसमलाई खाल्ल्यासारखं आपल्याला वाटतं, इतकं हे छान मस्त त्याची टेस्ट येते. म्हणून मी ह्यात क्रश घातलेला आहे. पण तुम्हाला इसेन्स घालायचा असेल तर तुम्ही इसेन्स घातला तरीसुद्धा चालेल. आता आपण जे पिस्त्याचे काप आणि आपल्या गुलाबाचे काप ठेवलेले आहेत, गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत, ते आपण एकत्र करून घेऊ सगळं. जर रंग थोडा कमी वाटत असेल तर थोडासा आपण ह्यात रंग वाढवू शकतो. मला हा रंग थोडा कमी वाटला, मग मी 2 थेंब अजून रंग घातलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता आपलं हे मिश्रण चांगलं मस्त मिक्स झालेलं आहे. आता आपण जे मोदकाचं आपला साचा असतो त्याला बोटाने तूप लावून घ्यायचंय. आणि अशा पद्धतीने आपण मोदक बनवून घ्यायचे. तर हा 0 नंबरचा आपला मोदकाचं साचा आहे. आणि व्यवस्थित असं आपण गच्च असं सारण भरून घ्यायचं आहे आणि दाबून घ्यायचा. आणि जे साईडला आपल्या मिश्रण आलेलं आहे ते काढून घ्यायचं हाताने. आणि अलगत हाताने आपल्याला हा मोदकाचा साचा उघडून घ्यायचा. अगदी अलगत हाताने आपल्याला हा मोदकाचा साचा उघडून घ्यायचा. आणि अलगतच हाताने आपल्याला हा मोदक काढून घ्यायचा आहे. मोदक काढताना खालच्या बाजूने आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे तो तुटत नाही. तर बघा किती छान असा हा मोदक झालेला आहे. आता 1-2 मोदक करताना आपण तूप नाही लावलं तरी सुद्धा चालतं. आणि नंतर पुन्हा एकदा 2-3 मोदक झाल्यानंतर पुन्हा एकदा तुपाचं बोट लावून घ्यायचं आपल्या साच्याला. आणि मग पुन्हा आपण मोदक बनवून घ्यायचे. छान गच्च असं सारण आपल्याला ह्यात भरून घ्यायचं आहे. आणि दाबून साईडचं पूर्ण काढून घ्यायचं आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण हे मोदक बनवून घ्यायचे. आणि हलक्या हाताने आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे. अगदी हलक्या हाताचा वापर करायचा आहे. आता हा मोदक सुद्धा मी काढून घेते. हे पहा,
जर तुम्हाला असं वाटत असेल का मिश्रण खूप पातळ आहे तर 1-5 ते 10 मिनटं तुम्ही हे फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तर मिश्रण छान असं थोडंसं घट्ट होतं आणि मग आपल्याला मोदक छान म्हणजे बनवता येतात, हलक्या हाताने आपल्याला काढून घेता येतात. तुम्हाला जर असं वाटलं की मिश्रण पातळ आहे तरच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. आणि आता आपले हे मोदक तयार आहे बाप्पाला ठेवायसाठी. तर हे असे रसमलाईचे मोदक खाऊन बाप्पा नक्कीच खुश होईल. आणि तुम्हाला जर माझी रसमलाई मोदकची रेसिपी आवडली असेल तर जाता जाता नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.